आरेदगा भोज बारवाड बांधारे सहाव्यांदा पाण्याखाली, आता पुलाच्या उंची शिवाय पर्याय नाही। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या वळीव पावसामुळे दूधगंगा पाणी पातळीत बुधवार दिनांक 9 रोजी सकाळी अचानक मोठी वाढ होऊन कारतगा येथे दूधगंगा नदीवरील कारतगा भोज बांधारा व बारवाड बांधारा चालू वर्षी 6व्यांदा पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे। कारतगा बांधाऱ्याची आता उंची वाढविण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नसल्याने नवीन पूल बांधणीसाठी हालचाल होणे गरजेचे आहे। नदीकाठावरील शिवारात लावण केलेले ऊस रोपे व याने पाण्यात राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। गेल्या 2 दिवसापासून तळकोकणात व दूधगंगा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटाने पावसाने हजेरी लावल्याने बांधारे पाण्याखाली गेले आहेत। पुन्हा कारतगा भोजहून होणारी वाहतूक बेडकी हळवाया तर बारवाड कुन्नूर बांधाऱ्यावरील वाहतूक मांगूर मार्गे सुरू झाली आहे। बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भोज कारतगा मार्गावरील कारतगा बांधारा खडकोळ व बारवाड कुन्नूर बांधाऱ्यावरील पुराचे पाणी ओसरल्याने या मार्गावरील तब्बल 21 दिवसांनी वाहतूक सेवा सुरू झाली होती। पुन्हा आज 15 दिवसांनी हे बांधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक सेवा कोलमडली आहे। नदीकाठावर अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्याने ऊसाची लावण केली आहे, पण दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन संपूर्ण पाणी ऊसाच्या शिवारात पसरल्याने लावणीचे क्षेत्र धोक्यात आले आहे।